हे महाविकास आघाडीतील आणखी एका नाराजीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी उद्योगपतींसोबत बैठक घेतली होती। या बैठकीवरून आता वाद होण्याची शक्यता आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने याबाबत माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत की शिवसेना चालवत आहेत असा सवाल या नेत्यांनी केलाय। मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती, मात्र या बैठकीला अजित पवारांना का बोलवण्यात आलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। आपल्या प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। राजू, आताची बातमी समोर येते आहे, शरद पवार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत, कारण अजित पवारांना कुठेतरी या बैठकीमधून बाहेर ठेवण्याचा आरोप इथे होतोय, काय अपडेट्स आहेत? अगदी पाहतो आपण, सह्याद्रीवरती 2 दिवसापूर्वी ही बैठक पार पडलेली होती। या बैठकीला मुख्यमंत्री आणि राज्यातले जे काही महत्त्वाचे उद्योगपती आहेत त्यांना निमंत्रित केलेलं होतं। सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची ही बैठक होती। राज्यामध्ये उद्योग धंदे वाढवण्यासाठी ही बैठक बोलवली, मात्र ह्या बैठकीला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री आणि नेते फक्त उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी आहे। त्याचप्रमाणे सूत्रांच्या माहितीप्रमाणे शरद पवार यांच्यामध्ये नाराजी आहे की अजित पवारांकडे अर्थ खातं असताना सुद्धा त्यांना का बोलवण्यात आलं नाही, किंवा एक महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना का बोलवण्यात आलं नाही, अशा प्रकारची नाराजी आहे ती पाहायला मिळते। आणि तशा प्रकारची काहीशी प्रतिक्रिया काल आपल्याला नेत्यांकडनं सुद्धा ऐकायला मिळाली होती, त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीवरती राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याला पाहायला मिळतात। नक्कीच राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आताची आपण बातमी पाहतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी जी बैठक घेतली होती त्या बैठकीला अजित पवार यांना बोलवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे शरद पवार कुठेतरी नाराज असल्याची जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने याबाबत माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत की शिवसेना चालवत आहेत असा सवाल जो आहे तो या नेत्यांनी केलाय। मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती, मात्र या बैठकीला अजित पवारांना का बोलवण्यात आलं नाही असा सवाल इथे उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी जी बैठक घेतली होती या बैठकीवरून आता महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। आताची आपण बातमी पाहतोय, मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्या सोबतच अनेक प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती, मात्र या बैठकीला अजित पवारांना का बोलवण्यात आलं नाही असा सवाल उपस्थित होतोय, त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे। महाविकास आघाडीतील आणखी एक नाराजी जी आहे ती समोर आली आहे। वारंवार महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वीच ही बैठक घेतली होती, या बैठकीवरून आता नवा वाद फुटण्याची शक्यता आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।